हेलो हेलो हाँ बताओ, बोलो हेलो, तुम नहीं तो है, बोलो नहीं तो क्या कर है, रहे हो? बोलो हेलो नहीं हेलो हेलो। हेलो, रामदेव भाई, नमस्कार सर, विद्यार्थी मित्रांना, गेल्या 1 ऑगस्ट 2024 पासून आजपर्यंत आपण अहमदनगर जिल्हा परिषद मार्फत घेतल्या जाणाऱ्या मिशन आरंभ ज्या ज्या तासिका आहेत त्या तासिका संगमनेर तालुक्याने या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदचे कृती तत्पर आणि जिज्ञासू सीईओ माननीय श्री आशिष जी येरेकर साहेब, त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री भास्कर जी पाटील व विस्ताराधिक संगमनेर पंचायत समितीचे बीओ आवाज येते का? थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे डबल आवाज येतो. एक मिनिट व्हिडिओ बंद कर बघ. काय झालं? याला जोडून पाहा. हेलो 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 तो ये से तुमने तो गए थे, तुमने से हाँ सर, या करा सुनो. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, आज जिल्हा परिषद आपल्या जिल्हा परिषदेने जी आपली 5वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेतली, तर तिच्या या ठिकाणी आपण आज विश्लेषण पाहणार आहोत. आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये बुद्धिमत्तेचा जो विषय आहे त्या बुद्धिमत्तेचे 26 पासून 75 पर्यंत जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचं थोडक्यात या ठिकाणी आपण धावतं वर्णन या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याची उत्तरं तपासणार आहोत. तर पहा, आपल्या या आजच्या सकाळी झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्या ठिकाणी 26वा प्रश्न होता, वाकत दि लोही या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास डावीकडून तिसरे अक्षर कोणते येईल? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न फार सोपा आहे, 1 मिनिटाचा सुद्धा वेळ याला लागणार नाहीये. तर हा शब्द तयार होतो लोकहितवादी, या ठिकाणी मी लिहितोय. हा लोकहितवादी शब्द तयार झाल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये की डावीकडून तिसरे अक्षर कोणते, तर आपल्या डाव्या बाजूने लोक ही म्हणजे तिसरा अक्षर आहे ही, म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे 2. आपला पर्याय क्रमांक आहे 2. 27वा प्रश्न आपण पाहूयात. सुवास हा श्लोक व वैदुला सतत चिरवत असतो, या वाक्यात 3 अक्षरी शब्द हे 2 अक्षरी शब्दांपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहे? तर पहा, सुहास हा श्लोक व वैदुला सतत चिरवत असतो, यामध्ये प्रथमतः आपल्याला 3 अक्षरी शब्द शोधायचे आहे आणि त्यानंतर 2 अक्षरी शब्द आपल्याला शोधायचे आहे. तर पहा, या ठिकाणी 3 अक्षरी शब्द आहेत सुहास श्लोक सतत, हे झाले 3 अक्षरी शब्द. आणि असतो हे झाले 4, 4 शब्द आहेत 3 अक्षरी शब्द झाले 4. त्यानंतर वैदुला हा जो शब्द आहे या शब्दाला त्या ठिकाणी वैदू हा शब्द आहे आणि ला त्याला प्रत्यय जोडलेला असल्यामुळे 2 अक्षरी शब्द फक्त 1 आहे, म्हणूनच या ठिकाणी 3 अक्षरी शब्द आहे 4 आणि 2 अक्षरी शब्द आहे 1, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 येईल. तर 3 2 अक्षरीपेक्षा कितीने जास्त आहे? तर 3 ने जास्त आहे. अशा रीतीने हा सुद्धा अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी 27वा होता. त्यानंतर 28वा प्रश्न आपण पाहूया. CHLR गटात न बसणारे पदाचा पर्याय निवडा. तर पहा, या ठिकाणी जेव्हा जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा आपण काय करतो, ABCD चा जो क्रम आहे तो 5-5 चा गट त्या ठिकाणी तयार करतो आणि त्यानुसार 5-5 च्या गटानुसार आपण
संख्या संख्यामाला अक्षरमाला लिहितो आणि अक्षरमाला लिहिल्यानंतर त्याच्या गटानुसार त्याचा आपण कॅल्क्युलेशन करतो. तर या ठिकाणी पाहूयात आपण एबीसीडीचा एबीसीडी हे पाचचा गट झाला. हा एक पाचचा गट झाला. एफ एफ जी एच आय जे हा पाचचा गट झाला. के एल एम एन ओ हा पाचचा गट झाला. पी क्यू आर एस टी आणि यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. तर असे पाच पाचशे गट होऊन त्या ठिकाणी जर विद्यार्थ्यांच्याकडे आजची प्रश्नपत्रिका अवेलेबल असेल तर त्यांनी समोर ठेवायची आहे. म्हणजे आपण जी प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवतो आहे ती कशा प्रकारे तिचं विवरण विश्लेषण होत आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये. तर पहा आता अठ्ठावीसच्या प्रश्नामध्ये आपण पाच पाचशे गट त्या ठिकाणी तयार केले आणि या पाच पाचच्या गटानुसार त्या ठिकाणी पहिला गट पाहूया ए बी सी डी ई. या ठिकाणी सी हा शब्द आहे. पहा या ठिकाणी सी या शब्दामध्ये आपण काय केलेलं आहे तर तिसऱ्या क्रमांकाचा सी शब्द आला. एफ यानंतर के एम एल के एल एम यानंतर हा एम सुद्धा काय झाला तिसरा शब्द आला. एफ जी एच हा तिसरा शब्द आला आणि पी क्यू आर हा तिसरा शब्द आला. तर या ठिकाणी हे जे तीन 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 क्रमांकाचे शब्द आले परंतु आपल्या ज्या प्रश्नामध्ये सी एच एल आर या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाला सी आहे. दुसऱ्या गटामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा एच आहे. चौथ्या गटामध्ये त्या ठिकाणी तिसऱ्या गटामध्ये त्या ठिकाणी एल यायला हवा होता परंतु त्या ठिकाणी एम यायला हवा होता परंतु त्या ठिकाणी एल आला आणि चौथ्या गटामध्ये सुद्धा आर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर दडलंय तर ह्या तिसऱ्या गटामध्ये के एल एम एन ओ. अर्थातच या ठिकाणी जर गटातनं बसणारा शब्द जो आहे तो आहे एल म्हणून या ठिकाणी एम यायला हवा होता म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन एल हा पर्याय आपला या ठिकाणी योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया एकोणतीसावा. विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपल्याकडे जर आजची प्रश्नपत्रिका असेल तर त्यांनी ती प्रश्नपत्रिका समोर ठेवायची आहे किंवा वही पेन घेऊन या ठिकाणी आपण जी प्रश्नपत्रिका सोडवतो आहे ती लिहून घ्यायची आहे. पहा एकोणतीसावा प्रश्न आहे. दिलेल्या इंग्रजी अक्षरमाले एन या अक्षराच्या डावीकडील अकराव्या स्थानावर असलेल्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते. आता पहा अगोदरच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण काय केलं होतं तर एबीसीडीचे गट तयार केले होते. या एकोणतीसाव्या प्रश्नामध्ये ह्या प्रकारचा प्रश्न आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की गटच तयार करायचे आहे. तर पहा आता इंग्रजी अक्षरमालेत एन या अक्षराच्या डावीकडील अकराव्या स्थानावर असलेल्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते. तर पहा आपण काय करूया आता या ठिकाणी अकराव्या स्थानावर असलेले अक्षर कोणते हे पहिल्यांदा अगोदर आपण शोधूया. पहा एक दोन तीन चार पाच पाच आणि पाच दहा. पाच आणि पाच दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस. एकवीसाव्या गटावर या ठिकाणी असलेले जे अक्षर आहे दिलेले इंग्रजी मालिकेत एन या अक्षराच्या डावीकडील स्थानावर असलेल्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते. तर ते जे अक्षर आहे ते अक्षर आहे एफ पर्याय क्रमांक चार. त्यानंतर आपण पाहूया तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे ही जी संख्या दिलेली आहे सहा चार तीन चार तीन पाच सहा आठ सहा सात सहा पाच तीन पाच नऊ या अंकमालेत लगतच्या दोन संख्यामधील फरक संख्या फरक वर्ग संख्या येतो असे किती वेळा झाले आहे. तर पहा आता या संख्येमध्ये या ठिकाणी सहा आणि चार मध्ये दोनचा फरक येते. चार आणि तीन मध्ये एकचा येतो. तीन आणि चार मध्ये सुद्धा एकचा येतो. चार आणि तीन मध्ये एकचा येतो. तीन आणि पाच मध्ये दोनचा येतो. पाच आणि सहा मध्ये देखील एकचा फरक येतो. सहा आणि आणि सहा मध्ये त्या ठिकाणी येता दोन येतो. सहा आणि सात मध्ये एक येतो. सात आणि सहा मध्ये एक येतो. सहा आणि पाच मध्ये त्या ठिकाणी परत एक येतो. पाच आणि तीन मध्ये दोन येतो. तीन आणि पाच मध्ये एक येतो. आणि पाच आणि चार मध्ये पाच आणि नऊ मध्ये येतो चार. तर पहा या ठिकाणी ही जी संख्या आहे ही बी खाली या ठिकाणी लिहिलेली आहे. दोन आला एक आला एक आला परत दोन आला एक आला दोन दोन एक एक याप्रमाणे.
मग आता आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले लगतच्या दोन संख्यांमधील वर्ग लगतच्या दोन संख्यांमधील फरक वर्ग संख्या येतो असे किती वेळा झाले तर फरक वर्ग संख्या येतो मग पहा एक ही वर्ग संख्या आहे तर मग ही झाली तीन या ठिकाणी हा एक परत हे तीन आणि हा चार येत मग तीन तीन आणि चार तीन आणि तीन सहा एक सात आणि एक आठ म्हणजे आपलं या ठिकाणी आठ उत्तर येतं आणि आपला पर्याय क्रमांक आहे तीन म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर पहा पुढचा प्रश्न आहे कृपादृष्टी नैराश्य अक्षरवृत्त दिनदर्शिका क्लुप्ती आज्ञापालन वनवास या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षर आलेले आहे आता पहा या शब्दामध्ये आपल्याला पाच अक्षरे असं वाटतं की हे सर्व शब्द जोड शब्द आहेत किंवा जोडाक्षर आहेत परंतु तसं नाही व्यंजन आणि स्वराच्या नियमानुसार या ठिकाणी जे जोडाक्षर आलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात पहा तर रूपादृष्टी मधला या ठिकाणी फक्त कृपादृष्टी मधला या ठिकाणी फक्त स्त्री हा जो शब्द आहे तो जोडाक्षर आहे नैराश्य मधला श हा जोड शब्द आहे अक्षरवृत्त मधला श हा जोडाक्षर आहे त्यानंतर हा तळात आहे त दिनदर्शिके मधला सी आणि क्लुप्ती मधला टी म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा एकूण या ठिकाणी सहा शब्द आणि सातवा बरोबर न्यारायला सातवा असे एकूण सात म्हणजे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर या प्रश्नामध्ये एकूण जोडाक्षर आहेत सात आता पहा पुढचा जो बत्तीसावा प्रश्न आहे तो अतिशय सोपा आहे पहा ख ट झ च ही जी वर्णमाला आहे या अक्षरमालेमध्ये झ च्या पुढे लगेच ट आहे पण झ च्या अगोदर ट नाही असे किती वेळा झाले आहे मग पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय झच्या पुढे ट आहे परंतु झच्या अगोदर ट नाही असे अशी स्थिती या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे शोधायची आहे तर पहा या ठिकाणी मी त्याला येल्लो केलेला आहे तर या ठिकाणी ट आणि झची जोडी आहे या ठिकाणी झ आणि ट ची जोडी आहे या ठिकाणी ट झची परत या ठिकाणी झ आणि ट ची जोडी आहे तर पहा आपल्या त्यांनी काय विचारलाय प्रश्नामध्ये झच्या पुढे ट आहे पण झच्या अगोदर ट नाही असे किती वेळा झाले आहे तर पहा झच्या अगोदर ट नाही असं या ठिकाणी पर्याय क्रमांक एक म्हणजे शून्य वेळा झालेला आहे म्हणून या ठिकाणी आपला पर्याय आहे एक पुढचा 33वा प्रश्न आहे 512 27 342 343 125 729 8 1 या संख्यामध्ये किती संख्या मूळ संख्यांच्या घन संख्या आहे आता पहा 512 27 512 27 343 125 729 8 1 मग या ठिकाणी 8 ची 512 ची मग या सर्व काय आहेत घनसंख्या आवाजात प्रॉब्लेम या सर्व घनसंख्या आहेत तर या संख्यामध्ये पहा या ठिकाणी तीनचा घन 27 आहे सातचा घन 743 125 आठचा सॉरी दोनचा आठ म्हणजेच या ठिकाणी एक दोन तीन चार म्हणून आपला पर्याय क्रमांक तीन एकूण संख्या आहे चार म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी आपलं आलेलं आहे प्रश्न 34वा आहे वेगळे पद ओळखा 49 81 25 16 1 121 225 तर पहा 49 81 25 16 1 121 225 सर्व संख्या यांचे वर्गमूळ हे विषम आहे मात्र 16 चे वर्गमूळ सम आहे म्हणून या ठिकाणी 16 हा आपलं उत्तर आहे
आणि त्यामुळे 16 तर पर्याय क्रमांक 2 म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. आता 35 वा प्रश्न पाहूयात आपण. महाराष्ट्र या शब्दातील अक्षरापासून किती दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतील. तर पहा या ठिकाणी महाराष्ट्र या शब्दातच आपलं उत्तर त्या ठिकाणी दडलेलं आहे. महा हा एक शब्द त्या ठिकाणी तयार होईल, राष्ट्र हा शब्द तयार होईल आणि हार म्हणजे या ठिकाणी तीन शब्द तयार होतील म्हणूनच आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 आणि एकूण शब्द होतील 3. छत्तीसावा प्रश्न पाहूया. खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. मग पहा 12 आहे, 15 आहे, 21 आहे, प्रश्नचिन्ह आहे, 30 आहे आणि 33 आहे. तर पा या ठिकाणी 12 आणि 3 किती झाले 15. इथं 3 चा फरक पडलो. 15 आणि 3 21. 15 आणि 3 21. त्यानंतर पुढे आपल्याला परत 3 चा फरक घ्यायचा आहे म्हणून या ठिकाणी 21 आणि 3 येथील 24 म्हणून या ठिकाणी 3 चा फरक, परत 3 च्या नंतर 6 चा फरक 30 आणि परत 3 चा फरक 33 म्हणजे या ठिकाणी संख्या येईल 24. म्हणजेच आपलं उत्तर आहे 24 आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे 3. म्हणून 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे 24, पर्याय क्रमांक 3. आता पहा 37वा प्रश्न आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. 58, 61, 56, 57 प्रश्नचिन्ह आहे, 53 आहे आणि 52 आहे. तर पहा याचं जे उत्तर आहे त्या ठिकाणी मी उत्तर काढल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल पर्याय क्रमांक 1. परंतु पर्याय क्रमांक 1 कसा आला तर पहा या ठिकाणी 58 आहेत हे 58 58 मधून 2 वजा केले, वजा 2 56 आले. 56 मधून 2 वजा केले म्हणून आपले इथे उत्तर येणार आहे 54 वजा 2 आणि 54 मधून त्या ठिकाणी 2 वजा केले तर आले 52. ही झाली एकेरी लाईन. परंतु आता 61, 57 आणि 53 राहिले. तर पहा 61 मध्ये या ठिकाणी 61 मधून वजा केले 4 आणि 57 उरले. 57 मधून वजा केले 4, 53 उरले. अशा रीतीने या ठिकाणी आपलं उत्तर आहे 54. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. अशा रीतीने या ठिकाणी प्रश्न क्रमांक 37 उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. आता पहा विशिष्ट अशा आकृत्यांचा जो क्रम असतो त्या क्रमानुसार त्या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला दडलेली आकृती त्या ठिकाणी शोधायची आहे. तर पहा या ठिकाणी या आकृतीचं त्या ठिकाणी सर्वांनी निरीक्षण करायचंय. मी झूम करतोय. पहा पहिल्यांदा पहिल्या वेळेस पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी या पानाला या 2 पानं आहेत, दुसऱ्या वेळेस 3 पानं आहेत. परंतु एक महत्वाचा फरक त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की या ठिकाणी या रोपाचा जो बुंदा आहे त्या बुंद्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला फरक दिसेल. याच्यामध्ये एक आडवी रेष आहे परंतु याच्यामध्ये आडवी रेष नाही. पुढचा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये पानं आले आहेत 4. इथं 4 पानं आहेत, इथं 3 पानं आहेत, इथं 2 पानं आहेत, इथं फरक आहे, इथं फरक आहे. परंतु परत तिसऱ्या चित्रामध्ये सुद्धा त्याचा जो बेस आहे त्या बेसमध्ये त्या ठिकाणी आपल्याला फरक पाहायला मिळतो. मग या प्रश्नचिन्हाच्या जागी
कोणती उत्तर आकृती? तर लक्ष द्या, आता या ठिकाणी आकृती क्रमांक 1 आहे, नियुक्तीचं निरीक्षण करा. आकृती क्रमांक 2 आहे, तिचं देखील व्यवस्थित रीतीने त्या ठिकाणी निरीक्षण करा. पहा आकृती 1 मध्ये, आता आपण उत्तर पर्याय करून जाऊया. आकृती 1 मध्ये या ठिकाणी 5 पान आहेत, परंतु या ठिकाणी त्याचा जो बेस आहे त्या बेस मध्ये त्या ठिकाणी आपल्याला जो गुंडा आहे त्याचा कोड किंवा त्याचा टोपली होते आपण ती जी टोपली आहे त्याच्यामध्ये फरक जाणवतो. 2 नंबरच्या याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी फरक आहे. 3 नंबरच्या याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्याचा फरक आपल्याला दिसून येतो आणि 4 नंबरच्या याच्यामध्ये सुद्धा फरक दिसून येतो. पानांमध्ये तर त्या ठिकाणी फरक आहेतच, सगळ्या पानांमध्ये त्या ठिकाणी फरक आहेत. मग अशा वेळी काय करायचं आपल्याला, अतिशय सूक्ष्म रीतीने निरीक्षण करून त्या ठिकाणी पाहायचंय. तर पहा पहिल्या वेळेची तर आडवी रेष होती, पहिल्या वेळेस या ठिकाणी काय होती या बेसमध्ये आडवी रेष होती, दुसऱ्या वेळेस आली नाही, तिसऱ्या वेळेस आली, मग चौथ्या वेळेस येईल का? तर ती येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. तर तसं जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये सुद्धा या ठिकाणी योग्य येऊ शकतो, परंतु त्याचा जो बेस आहे त्या बेसमध्ये त्या ठिकाणी रेष असल्यामुळं तो आपल्याला त्या ठिकाणी उत्तर म्हणून चुकीचं ठरेल, ते योग्य ठरणार नाही. तर पहा प्रश्न क्रमांक 39 40 41 साठी सूचना आहे, गटात न बसणारे वेगळे पद ओळखा. आता 39 जो प्रश्न आहे त्या 39 प्रश्नामध्ये पहा, मेथी पालक वांगी कोबी अतिशय सोपा प्रश्न आहे, सर्वांना त्या ठिकाणी हा जमू शकतो. पहा या ठिकाणी मेथी मेथी आहे, पालक आहे आणि कोबी आहे, या सर्व काय आहे पालेभाज्या आहे. काय आहे पालेभाज्या. फक्त या ठिकाणी ही वांगी जी आहे ही फळभाजी, वांगी काय आहे फळभाज्या असल्याने ऑड मॅन आउट झालेला आहे, म्हणजेच गटात तो शब्द त्या ठिकाणी बसलेला नाही, म्हणजेच आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वांगी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, नागपंचमी रक्षाबंधन वटपौर्णिमा गोपाल काळा. आता या ठिकाणी हे जे सर्व सण आहे हे श्रावण महिन्यात येतात, परंतु फक्त वटपौर्णिमा ही जी आहे ती वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यामध्ये येते, म्हणून त्या ठिकाणी गटात न बसणारं वेगळं जे पद आहे ते आहे वटपौर्णिमा. एक्केचाळीसावा प्रश्न आहे पा, जलद ढग घन हे सगळे ढगासाठी, ढग समानार्थी शब्द आहे, फक्त या ठिकाणी नव म्हणजे आकाश म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3 नव. आता पहा अगोदरच्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी आपण आकृती पाहिली होती, तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी अतिशय सूक्ष्म निरीक्षण आपण सर्व सर्वजणांनी केलं होतं उत्तर शोधताना. परीक्षेमध्ये सुद्धा आताच्या सराव परीक्षा आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेमार्फत घेतल्या जात आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी अतिशय बारकाईने निरीक्षण करून आणि अतिशय चाणाक्षरितीने अभ्यास करून पेपर त्या ठिकाणी सोडवत असाल अशी मला अपेक्षा आहे. आणि सर्व विद्यार्थी आपण कुशाग्र आहात, बुद्धिमान आहात, तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या बारीक बारीक गोष्टी सांगणं त्या ठिकाणी गरजेचं नाही, परंतु एक प्रश्नपत्रिका सोडवायची म्हणून त्या ठिकाणी आपण ह्या गोष्टी त्या ठिकाणी अतिशय क्लिष्टतेने सांगत आहे. तर पहा आता 42वा जो प्रश्न आहे त्या 42व्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी 3 आकृत्या दिल्या आहेत. ही एक प्रकारची आकृती आहे, ही एक आहे, ही एक आहे, तर चौथी आकृती आपल्याला या ठिकाणी पर्यायामधून शोधायची आहे. नीट निरीक्षण करा पहा, या ठिकाणी काय झालेलं आहे रिफ्लेक्शन झालेलं आहे. या 1 नंबरच्या आकृतीचं 2 नंबरच्या आकृतीशी त्या ठिकाणी काय झालेलं आहे रिफ्लेक्शन झालेलं आहे. अशा रीतीने आणि मग या 3 नंबरच्या आकृतीचं जे रिफ्लेक्शन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय शोधायचं आहे. 1 नंबरच्या आकृतीचं रिफ्लेक्शन होऊन त्या ठिकाणी काय झाले
दोन नंबरचा आकृती तयार झाली मग तीन नंबरचा आकृती पासून आपल्याला चार नंबरचा आकृती तयार करायची आहे तर चार नंबरची आकृती जी आहे पर्याय क्रमांक 4 तो या ठिकाणी येणार आहे फक्त उलट होणार आहे त्रिकोण इथला त्रिकोण इकडे जाणार आहे गुणाकाराची गुणकी फिरवलेली सर्कल व्हायची त्यामुळे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं त्या ठिकाणी आलेलं आहे पाहा पुढचा जो प्रश्न आहे 43वा या 43व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी 84 एका चौकोनामध्ये आहे खाली 3 आणि 4 आहे 120 आहे 3 आणि 5 आहे प्रश्नचिन्ह आहे 1 आणि 7 आहे तर मग कसं सोडवायचं हे पहा या ठिकाणी 3 4 गुणिले 3 4 गुणिले 3 आलं उत्तर आपलं आलं 12 प्लस या दोन्हींचं काय केली बेरीज पण केली उत्तर आलं 7 मग हे 7 आणि हे 12 यांचा गुणाकार केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 84 त्यानंतर पुढे पहा 3 गुणिले 5 हे 3 हे 3 यांचा गुणाकार केला 15 आला परत त्या 3 3 5 ची बेरीज केली बेरीज आली 8 आणि 15 आणि 8 चा गुणाकार केल्यानंतर उत्तर आलं 120 या ठिकाणी 120 उत्तर आले मग आता पुढे सोपं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल 1 गुणिले 7 7 आणि 7 अधिक 1 8 मग या ठिकाणी 8 7 गुणिले 8 उत्तर आलं या ठिकाणी 56 म्हणजे आपलं उत्तर आहे 58 पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 अशा रीतीने या ठिकाणी हा प्रश्न आजच्या सकाळच्या प्रश्न होते केला त्या ठिकाणी आलेला होता 45वा प्रश्न आपण पाहूया एका दाम्पत्याला 6 अपत्य असून 3 विवाहित मुलगे व 2 विवाहित मुली आहेत तर त्याच्या घरी किमान किती व्यक्ती राहत असतील आता पहा थोडस लॉजिक करून या ठिकाणी 6 अपत्य आहेत 3 विवाहित मुली आहे मुलगी आहेत मग 3 विवाहित मुले आणि त्यांच्या पत्नी जर धरल्या तर ते एकूण होतात 6 2 विवाहित मुली आहेत परंतु त्या लग्न करून त्यांच्या सासरी गेलेल्या आहेत हे 2 आणि हे 3 3 आणि 2 झाले 5 मग 1 राहिला परंतु या ठिकाणी काय आलेले 6 अपत्य होते आणि 2 ते दोघ जण पती पत्नी 6 अधिक 2 आले 8 या ठिकाणी एका दाम्पत्याला 6 अपत्य असल्याने या ठिकाणी आपल्याला 5 यांचा हिशोब लागला फक्त बरोबर आहे नाही या 2 मुली आणि हे 3 मुलं राहिला 1 त्याचं लग्न झालेलं नाही अधिक 1 = 9 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाहता 46वा प्रश्न आहे स्वराची आई माझ्या आईला म्हणते आईला आई म्हणते तर स्वरा माझी कोण आता पहा स्वराची आई स्वराची आई माझी बहीण कारण स्वराची आई माझ्या आईला आई म्हणते मग माझी आई तिची आई या दोघी जणी काय झाल्या माझी आई आणि तिची आई म्हणजे माझी आई तिची आई झाली म्हणूनच या ठिकाणी माझी बहीण झाली स्वरा ही काय झाली माझी माझी आई स्वराची आई माझी बहीण कारण स्वराची आई आणि माझी आई एकच आहे आणि मग बहिणीची मुलगी म्हटल्यावर ती कोण झाली बाची झाली म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आता पहा अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी आहे 47 आणि 48 सर्व विद्यार्थ्यांसाठी हे 4 मार्क मुख्य परीक्षेला सुद्धा अतिशय आनंदाने आणि सहजगतीने त्या ठिकाणी प्राप्त होतात तर या ठिकाणी पुढील आकृत्यांचे आरशातील प्रतिबिंब ओळखा मग प्रश्न आकृती आहे या ठिकाणी पी हे अक्षर दिलेलं आहे आरशातील प्रतिमा ही नेहमी उलटी दिसते आणि पाण्यातील प्रतिमा ही आरशातील प्रतिमा ही बाजू बदलून दिसते आणि पाण्यातील प्रतिमा ही उलटी दिसते म्हणूनच या ठिकाणी पहा पी जो आहे त्या पीच प्रतिबिंब आरशामध्ये कसं दिसत असेल तर त्याचा आहे पर्याय क्रमांक 2 त्याचा आहे पर्याय क्रमांक 2 याप्रमाणे त्या ठिकाणी पीचा क्यू या अशा प्रमाणे त्या ठिकाणी उलटा तो
या ठिकाणी अशामध्ये दिसतो. 48 वा प्रश्न आहे, ही जी आकृती दिसते ही आकृती तुम्ही व्यवस्थित रीतीने पहा. ही आकृती सुद्धा काय होईल, डाव्याचं वजू आणि उजव्याचं डाव त्या ठिकाणी आरशामध्ये होईल. तर या आकृतीचा पर्याय क्रमांक आहे शेवटचा, चार नंबरचा जो पर्याय आहे त्या चार नंबरच्या पर्यायामुळे या ठिकाणी काळा डोळा या ठिकाणी इकडे गेलेला आहे आणि सफेद डोळा इकडे आलेला आहे. अशा रीतीने त्या ठिकाणी आदला बदल त्या ठिकाणी या प्रश्नांची होते. आता पहा 49वा प्रश्न आहे, जर चिक्कूला आंबा म्हटले, आंब्याला पेरू म्हटले, पेरूला सीताफळ म्हटले, तर उन्हाळ्यात कोणत्या फळाचा रस आवडीने केला जातो. या ठिकाणी जो प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याला मी मार्किंग केलेलं आहे, सोपं आहे. पहा चिक्कूला काय म्हटलंय, आंबा, आणि आंब्याला काय म्हटलंय, पेरू, आणि पेरूला सीताफळ म्हटलेलं आहे. मग उन्हाळ्यात कोणत्या रसाचा, फळाचा रस आपण आवडीने केला जातो. पहा उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो, आंब्याचा रस त्या ठिकाणी पित असतो. तर आणि उन्हाळ्यामध्ये आंबे सुद्धा त्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. मग आंब्याला त्या ठिकाणी पेरू म्हटलाय. मग पेरू, तर आपल्या पर्यायामध्ये पेरू कुठे आहे, पर्याय क्रमांक 3, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. पन्नासावा प्रश्न आहे, प्रणवला बॅडमिंटन खेळायला व सायकल चालवायला आवडते, स्वीटीला तबला वादन व चित्रपट पाहायला आवडते, श्लोकला सायकल चालवायला व बॅडमिंटन खेळायला व चित्रपट पाहायला आवडते, तसेच जोयाला चित्रपट पाहायला व तबला वादन आवडते, तर कोणता छंद जास्त मुलांना आवडतो. आता असा ज्यावेळेस प्रश्न येतो विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस काय करायचं, जे वारंवार जास्तीत जास्त शब्द त्या ठिकाणी आपल्याला त्या ज्या जिल्ह्याला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला दिसतील ते आपण पहिले प्रथमतः कव्हर करायचे. मग आता ह्या प्रश्नामध्ये सात अतिशय सोपा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये सगळ्यात जास्त कव्हर कशात झालेला आहे, तर चित्रपट. हे पहा या ठिकाणी मी हा एक चित्रपट, याला एक आणि याला एक, याच्या तुलनेमध्ये पहा. आता बॅडमिंटन हा सुद्धा आहे, इथं पण बॅडमिंटन आहे, इथं पण बॅडमिंटन आहे. हा बस दोन वेळेस बॅडमिंटन आलेलं आहे. त्यानंतर पहा सायकल चालवणे एकदा आलेलं आहे, सायकल चालवणे इथे एकदा आलेले बस. त्यानंतर तबला, तबल्याचे किती वेळा आलेले पहा, इथे एकदा तबला आलाय, इथे एकदा तबला आलाय बस. म्हणजे सायकल चालवायला दोनदा आले, बॅडमिंटन दोनदा आले, तबला पण दोनदा आलाय, फक्त चित्रपट हा शब्द तीन वेळा आलेला आहे. म्हणजे हे लॉजिकली क्वेश्चन हा सोडवायचा असतो. तर त्या ठिकाणी चित्रपट, मग याचा या अनुषंगाने या ठिकाणी सर्वात जास्त छंद मुलांना काय आवडतो, तर चित्रपट पाहण्याचा छंद त्या ठिकाणी मुलांना जास्त आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 चित्रपट पाहणे हे आपले या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर आहे. आता पहा या ठिकाणी 51वा प्रश्न आहे, पायलला साहित्यपेक्षा अधिक पण ईश्वरीपेक्षा कमी गुण मिळाले, त्रिशाला साहित्य इतके पण आराध्यापेक्षा जास्त गुण मिळाले, तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले. आता पहा पायल, हे पाच कॅरेक्टर आपल्या ह्या प्रश्नामध्ये आहेत, पायल, साहित्य, ईश्वरी, त्रिशा आणि आराध्या. तर पायलला साहित्यापेक्षा अधिक, म्हणजे पायलला इतके जर गुण मिळाले असतील तर साहित्याला इतके मिळाले, पण ईश्वरीपेक्षा कमी, म्हणजे ईश्वरी ह्या दोन्हीपेक्षा जास्त गुण आहे. त्रिशाला साहित्य इतके, साहित्याचे, साहित्य आणि त्रिशाचे गुण सेम आहे, म्हणजे या दोघींची रेस सारखी. आणि आराध्यापेक्षा जास्त गुण मिळाले, म्हणजे या ठिकाणी त्रिशा आणि साहित्यापेक्षा याची थोडीशी रेस जास्त आहे. तर या ठिकाणी साधं सोपं आहे, अतिशय सोप्या लॉजिकने या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडवू शकतो. अशा प्रकारच्या रेषा मारायच्या, याच्यामध्ये सगळ्यात जास्त रेस कोणाला दिसली आपल्याला, ईश्वरीला दिसलेली आहे. म्हणून या ठिकाणी सर्वात जास्त गुण कोणाला मिळालेले आहे, तर ईश्वरीला त्या ठिकाणी सर्वात जास्त गुण मिळालेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं
उत्तर आहे. आता पा आरशातील प्रतिबिंब आपण पाहिलं, त्यानंतर आता पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसते ते ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे. पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं म्हणजे त्या ठिकाणी डावी उजवी न होता सेम आकृती पाण्यामध्ये दिसती, परंतु उलटी दिसती आहे त्याच्या विरुद्ध दिशेला. म्हणजेच या ठिकाणी 52 क्रमांकाचा जो प्रश्न आहे, एक नंबरची जी आकृती आहे ती आकृती सर्वांनी पाहून घ्या. आणि ही आकृती या ठिकाणी अतिशय झूम मोठ्या प्रमाणात झूम केली आहे तर ती पाहून त्या ठिकाणी उलटी तिच्या सेम उलटी आकृती त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर पर्याय क्रमांक 3 हा जो पर्याय क्रमांक 3 आहे, त्या पर्याय क्रमांक 3 मध्ये पूर्णतः उलटी झालेली आकृती आपल्याला पाहायला मिळते आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे पा 53 प्रश्न आहे, सेम तसंच आहे. त्रिकोण आहे, बाण आहे, गोल आहे, चौकोन आहे. या ठिकाणी या चारही पर्यायामध्ये अशाच प्रकारे त्रिकोण, चौकोन, गोल आणि बाण दिसतो आहे. तर याचा देखील पर्याय क्रमांक 3 आहे. 3 नंबरच्या पर्यायामध्ये खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली या ठिकाणी दिसते, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 54 ते 58 साठी सूचना. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे, तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा उत्तराचा योग्य पर्याय लिहा. म्हणजे पहा या प्रश्नामध्ये 54 ते 58 या चार प्रश्नांसाठी त्या ठिकाणी पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आहे आणि तो आपल्याला शोधायचा आहे. तर पहा या ठिकाणी परिवलन, पृथ्वीचे स्वतःभोवतीचे फिरणे याला म्हणायचं परिवलन, आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणे याला म्हणायचं परिभ्रमण. तर पृथ्वी ही परिवलन करता करता परिभ्रमण करत असते. मग या ठिकाणी काय केलंय, परिवलन बरोबर रात्र, मग परिभ्रमण बरोबर काय? तर पहा परिवलन झाल्याने दिवस रात्र होतात, दिवस रात्र होत असतात, त्याचप्रमाणे परिभ्रमण सुद्धा होतं. मग हे परिभ्रमण होताना त्या ठिकाणी ऋतुचक्र बदलतं, एक ऋतू जाऊन दुसरा ऋतू येतो, असे वर्षामध्ये 3 ऋतू होतात, म्हणून या ठिकाणी परिभ्रमणचा पर्याय क्रमांक 2 हा पर्याय त्या ठिकाणी आहे. प्रश्न 55 आहे, अतिशय सोपा. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे. तर काय आहे, तर पहा या ठिकाणी जलदुर्ग म्हणजे पाण्यामध्ये बांधलेला जंजिरा, पाण्यामध्ये बांधलेला जंजिरा हा किल्ला आहे महाराजांनी, तर त्याचं नाव आहे जंजिरा जलदुर्ग, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता पहा 57 प्रश्न आहे, हा देखील अतिशय सोपा आहे. 4 = 22 मग 8 = किती? या ठिकाणी मी सोडून आणलेले उदाहरण पहा. 2 + 2 या 2 ची आणि 2 ची बेरीज करायची, या 2 ची 2 ची बेरीज करून उत्तर आलं 22. 2 + 2 आणि मग हे 2 + 2 झाले 22. 2 + 2 = 4. इथं सॉरी चुकले उत्तर लिहिण्यासाठी, इथे 4 पाहिजे होत, 4 आणि हे 4 + 4 इथं पाहिजे होते 8, म्हणजे इथं 44. मग पर्याय क्रमांक याचा 1 आहे. 44 हा होतं तिथं, मी 44 उत्तर आलेले आलं लक्षामध्ये. पुढचा आहे 58 प्रश्न, हा गोल आहे, अर्धवर्तुळ आहे, पूर्ण वर्तुळ आहे, अर्ध्या बाजूने भरलेला आहे, नंतर आयत आहे आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध आहे, मग ह्या पहिल्यात सुद्धा ह्या दुसऱ्याशी संबंध त्या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. तर या ठिकाणी हा गोल वर्तुळ अर्धा भरलेला आहे, अर्थातच इकडला जो आयत येईल
तो काय होईल अर्धाच्या ठिकाणी भरलेला असेल म्हणून म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता पहा 59 वा प्रश्न आला होता या ठिकाणी असे चौकोन दिले होते चार चार आडवे होते आणि तीन उभे होते तर त्याच्यामध्ये मी आकडे टाकून आणलेले आहेत समजण्यासाठी. तर या ठिकाणी दिलेल्या आकृतीत चौरसांची ऑब्लिक चौकोनांची संख्या किती आहे तर पहा दिलेल्या आकृतीमध्ये मधील चौकोनांची संख्या आपल्याला काय करायची आहे शोधायची आहे. तर मग 1 2 3 4 मग या ठिकाणी या तीनने या चारला म्हणायचं आहे 12 उत्तर येतं आपलं. आपल्याला चौरसांची चौकोनांची संख्या काढायची त्यानंतर 3 × 3 × 2 6 आलं आणि 1 × 2 मग 6 12 6 18 2 20 म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या एकूण आकृतीमध्ये चौकोनांची संख्या आहे 20. अशा रीतीने हे उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचं आहे. आता पहा 60 वा प्रश्न आहे राम शाळेपासून घरापर्यंत जाताना किती वेळा डावीकडे वळला असेल. आता या ठिकाणी राम दिसतोय राम रामचा जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी आकृतीच्या साह्याने त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दाखवलेला आहे. या ठिकाणी राम चालल्यानंतर प्रथमतः हा बाण जो दिलेला आहे या बाणाच्या दिशेने रामचं तोंड आहे सरळ इकडे वळाला म्हटल्यावर उजवीकडे वळाला इथं ऊ लिहिलं इथं वळाला परत इकडे सुद्धा डावीकडे वळाला त्याला मी गोल केला परत इथे गेल्यानंतर इथं सुद्धा तो डावीकडे वळाला इकडे गेल्यानंतर इथं उजवीकडे वळाला म्हणून ऊ लिहितो मी. इकडून गेल्यानंतर इथं सुद्धा उजवीकडे वळाला इथं ऊ लिहिलं सरळ खाली आल्यानंतर परत इथं सुद्धा तो उजवीकडे वळाला इथं गेल्यानंतर राम परत डावीकडे वळाला इथं गेल्यानंतर सुद्धा राम डावीकडे वळाला इकडे आल्यानंतर सुद्धा राम या ठिकाणी डावीकडे वळाला इथं गेल्यानंतर उजवीकडे वळाला आणि इकडे सुद्धा उजवीकडे वळाला म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 एकंदरीतच त्या ठिकाणी राम 5 वेळा त्या ठिकाणी डावीकडे वळाला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा 61 वा प्रश्न आहे पहा मावळत्या सूर्याला नमस्कार करून आणि ते 2 वेळा उजवीकडे काटकोनात वळाला व त्याने शीर्षासन केले अशा स्थितीत त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल. आता मावळती दिशा म्हणजे कोणती आली पश्चिम. मावळती दिशा म्हणजे कोणती दिशा आली मग ते पश्चिमेकडे होता सूर्याला नमस्कार करून तो मावळत्या सूर्याला नमस्कार करून 2 वेळा उजवीकडे वळाला मग जर तो पश्चिमेकडे असेल उजवीकडे वळाला असेल इकडे एकदा वळाला इकडे एकदा वळाला पश्चिमेकडे जर त्याचं तोंड असेल तर जर 2 वेळा उजवीकडे वळाला असेल तर पहिल्यांदा तो जातो उत्तरेला नंतर जातो परत पूर्वेला मग पूर्वेला गेल्यानंतर त्याचं तोंड पूर्व दिशेला असतं या दिशेला इकडं इकडं पूर्व आहे परंतु त्याने काय केलं शीर्षासन केलं शीर्षासन शीर्षासन करताना जरी तोंड समोर असलं तरी उलट होतं म्हणजे त्याचं तोंड कुणीकडे गेलं ते पश्चिमेकडे गेलं म्हणून त्या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम पर्याय क्रमांक 2. पाहता 62 वा प्रश्न आहे प्रार्थनेसाठी एका रांगेत 41 विद्यार्थी उभे असून मध्यभागी उभ्या असलेल्या दीपालीच्या पाठीमागे 6 व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या चैत्रालीचा कुठून कितवा क्रमांक असेल. तर पहा 41 विद्यार्थी आहे आणि मध्यभागी कोण उभी आहे दीपाली मध्यभागी उभी आहे दीपाली मग जर 41 विद्यार्थी आहे तर याचं मध्यमान आहे 21 या ठिकाणी मी काढून आलेलं आहे पहा आणि तिच्या पाठीमागे 6 व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या चैत्रालीचा कुठून कितवा नंबर असेल. सर्वसाधारणपणे आपण मोजताना पुढच्या दिशेने मोजतो म्हणजे 1 2 3 करून मोजतो ओळख ज्यावेळेस असते ती समोरून मोजली जाते मग तिचा नंबर जर 21 असेल दीपालीचा तर आपल्याला आता कोणाचा शोधायचा आहे चैत्रालीचा शोधायचा आहे मग तिच्या पाठीमागे चैत्राली किती क्रमांक आहे 6 21 + 6 त्याचं उत्तर आलं 27 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. पाहता
त्रेसष्टवा प्रश्न आहे एका रांगेत मनोजच्या डावीकडे 13 व उजवीकडे 17 मुले उभी असल्यास याच रांगेत मध्यभागी उभे असलेल्या शंकूचा क्रमांक कितवा असेल आता पहा 13 हे 13 आणि हे 17 एकूण मुले झाले किती 30 मग आपलं सूत्र आहे 30 मध्यांक काढायचा त्याचा 30 भागिले 2 उत्तर आलं 15 आणि त्याचा आपला सूत्र आहे 15 अधिक 1 हे झाले 16 म्हणजे त्या ठिकाणी शंतनूचा क्रमांक कितवा आहे 16वा क्रमांक आहे सोबत दिलेली वेळाकृती कोणत्या पर्यायाशी अचूक जुळेल तो पर्याय निवडा आता पहा आपण थोडंसं पटपट घेऊया वेळ थोडासा कमी राहिलेला आहे या ठिकाणी भारत महाराष्ट्र पुणे हे तिन्ही वेगवेगळे आहेत गुलाब मोगरा फळ हे तिन्ही वेगवेगळे आहेत अमेरिका भारत उत्तर प्रदेश यांचा अजिबात साम्य नाही याच्यामध्ये समाविष्ट असलेले हे दोन म्हणजेच या ठिकाणी खेळ आहे त्याच्यामध्ये एक क्रिकेट आहे आणि एक हॉकी आहे म्हणून या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी योग्य आहे यानंतर 65 व 66 साठी सूचना खालील वेन आकृतीचे निरीक्षण करून योग्य उत्तराचा पर्याय या ठिकाणी निवडा 65 व या ठिकाणी आकृती दिसते आहे भरपूर लोकांनी त्या ठिकाणी काही लोकांनी शेती केली काहींनी व्यापार केलाय काहींनी नोकरी केली तर त्यांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे तर पहा या ठिकाणी तीनही व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची संख्या किती तर पहा या ठिकाणी हे वर्तुळ आहे हा त्रिकोण आहे हा चौकोन आहे या चौकोनामध्ये तीनही शेती करणारा जो समाज आहे तो या ठिकाणी वर्तुळामध्ये दाखवलेला आहे व्यापार करणारी जी जनता आहे ती या ठिकाणी त्रिकोणामध्ये दाखवली आहे आणि नोकरी करणारी जी जो जनसमुदाय आहे तो या ठिकाणी चौकोनामध्ये दाखवला आहे परंतु या तिन्हीच्या मध्यबिंदूमध्ये या ठिकाणी 4 ही संख्या आहे की जी व्यापारही करते शेतीही करते आणि नोकरीही करते म्हणून त्या ठिकाणी आपलं उत्तर आहे 4 पर्याय क्रमांक 2 फक्त एकच व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची संख्या ही 2 व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या संख्येपेक्षा कितीनी जास्त आहे तर पहा आता आपण काय करूया फक्त एकच व्यवसाय करणारी व्यक्ती काढू एकच व्यवसाय करणारे काय आहे पहा हे 8 हे काय करतात शेती करतात त्यानंतर हे 15 हे व्यापार करतात त्यानंतर हे 20 हे नोकरी करतात मग 8 15 20 बरोबर झाले 43 त्यानंतर फक्त 2 व्यवसाय करणारे दोन व्यवसाय करणारे कोणते आहेत शेती आणि व्यापार करणारे हे 12 जण इथे दिसतात त्यानंतर नोकरी आणि शेती करणारे हे 9 जण या ठिकाणी दिसतात त्यानंतर व्यापार आणि नोकरी करणारे या ठिकाणी हे 10 जण या ठिकाणी दिसतात म्हणजेच 12 9 10 बरोबर 31 या ठिकाणी 31 झाले मग 43 आपल्याला काय काढायचं आहे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची संख्येपेक्षा किती जास्त आहे 2 व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची संख्या काढायची मग आता फक्त एकच व्यवसाय करणारे काढले आणि 2 व्यवसाय करणारे काढले मग एकच व्यवसाय करणाऱ्यांमधून 2 व्यवसाय करणारे वजा करायचे आपलं उत्तर येते 12 पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3 आता 67वा प्रश्न आहे एका वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी होता तर त्या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाला कोणता वार आला असेल महाराष्ट्र दिन बुधवारी होता तर स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आला असेल असा प्रश्न आहे तर पहा या ठिकाणी महागाना हा एक शॉर्ट फॉर्म आपण या ठिकाणी तयार केलेला आहे तर याचा अर्थ असा आहे महाराष्ट्र दिन गांधी जयंती नाताळ हे सारख्याच वारी असतात त्यांच्या पुढे व त्याच्या पुढे एक दिवस त्याच वर्षातील स्वाटी भाषी म्हणजे स्वतंत्र दिन टिळक पुण्यतिथी बाल दिन शिक्षक दिन हे सर्व जण असतात मग आता पहा या ठिकाणी महाराष्ट्र दिन बुधवारी होता तर स्वातंत्र्य दिन कधी असेल बुधवारी होता तर स्वातंत्र्य दिन एक दिवस सोडून त्या ठिकाणी पुढे मग बुधवारच्या पुढे आहे गुरुवार म्हणून या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा वार आहे गुरुवार आपला पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2
जर 1 जानेवारी 2024 रोजी सोमवार असेल तर याच वर्षी शेवटच्या दिवशी कोणता वार असेल तर पहा आता 1 जानेवारीला जो वार असेल तोच वार 31 डिसेंबरला त्या ठिकाणी त्या वर्षाच्या शेवटी येत असतो मात्र 2024 हे लीप वर्ष असल्या कारणाने त्या ठिकाणी हा जो सोमवार आहे तो एक दिवस पुढे जाईल आणि त्याचा मंगळवार होईल म्हणून या ठिकाणी आपल्या 68व्या प्रश्नाचं उत्तर आहे मंगळवार आणि आपलं पर्यायाचा क्रमांक आहे 1 म्हणून आपल्या 68व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एप्रिल महिन्यापासून जिल्हा परिषद अहमदनगर मध्ये सुरू असलेल्या मिशन आरंभ या अभिनव उपक्रमांतर्गत इयत्ता 5वीच्या वर्गात शिकत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन तासिकेचे नियोजन संगमनेर तालुक्यासाठी देण्यात आले होते सदर ऑनलाईन तासिका यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आमच्या संगमनेर तालुक्याच्या शिक्षण विभागाचे प्रमुख गट शिक्षण अधिकारी माननीय श्री बाळासाहेबजी गुंडसाहेब त्याचप्रमाणे सदर उपक्रमाचे नोडल अधिकारी माननीय श्री त्रिभुवन साहेब त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी श्री कल्याण राऊत साहेब या सर्वांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आज माननीय गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंडसाहेब विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत तरी मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या जिल्हा परिषद अहमदनगर यांचे आपले प्रमुख माननीय शिवसाहेब एरेकर साहेब त्याचबरोबर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब या विशेष योजनेचे मिशन आरंभच्या नोडल अधिकारी कार्ले मॅडम त्याचबरोबर माझ्या तालुक्यातले सर्व केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी आणि तुम्हाला ज्या शिक्षकांनी माझ्या महिनाभर शिकवलं ते विषय आहेत भाषा गणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी या विषयांना वेगवेगळ्या शिक्षकांनी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि समाधानाची अशी गोष्ट आहे की ज्यावेळेस मी जॉईन व्हायचो विजय या ऑनलाईन क्लासला तर तुम्ही अतिशय शांततेने हे सगळं एकही ग्रुपच्या बाहेर न पडता पूर्ण वेळ या ठिकाणी अध्यापन करत होता अध्ययन करत होता आणि त्याच्यानंतर आम्ही जे दिलेले प्रश्न आहेत सोडवण्याकरता स्वाध्याय हे सुद्धा तुम्ही सोडून दाखवत होता त्याच्यामुळं आम्हाला तुमच्याबद्दल निश्चितच आनंद आणि अभिमान आहे की राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आपल्या नगर जिल्ह्याचे विद्यार्थी चमकावेत आपल्या नगर जिल्ह्याचं नाव हवं स्पर्धा परीक्षांची तुमची ओळख व्हावी आणि जीवनामध्ये तुम्ही यशस्वी अधिकारी म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकावं हीच भावना जिल्हा परिषदचे सर्व अधिकारी त्यामध्ये माननीय येरेकर साहेब जे आपले मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहेत त्याचबरोबर आपले शिक्षणाधिकारी पाटील साहेब आणि सर्व टीम सगळ्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सर्व विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख आणि तुमच्याकरता मेहनत घेणारे आमचे सर्व अध्यापक वर्ग तंत्रस्नेही वर्ग की ज्यांनी ही सगळी व्यवस्था तुमच्याकरता निर्माण केलेली आहे आमची तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही जिल्ह्यामध्ये गुणवत्ता यादीत येऊन राज्याच्या गुणवत्ता यादीत येऊन नाव कमवावं आणि यशस्वी व्हावं तुम्हाला यशस्वी होण्याकरता पंचायत समिती संगमनेर पंचायत समिती आमचे नागने साहेब गट विकास अधिकारी यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद